पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। आमदार प्रवीण दरेकर सध्या आमच्या सोबत आहे सर। आज मतदान सुरू आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहेत, काय लोकांना सांगणार, जे मतदाता आहेत त्यांना काय संदेश देणार? हा पदवीधर आणि शिक्षकांचे मतदारसंघ आहेत, त्याच्यामुळं आम्ही काय सांगतोय यापेक्षा त्यांना काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे। आणि मुंबईतल्या पदवीधरांचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर पूर्ण विश्वास आहे। आणि त्याच्यामुळे एक संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वरळी BDD सारख्या सर्वसामान्य वसाहतीत वाढलेला एक तरुण कार्यकर्ता किरण शेलार हा मुंबईतल्या पदवीधरांचं प्रतिनिधित्व करू पाहतोय। आणि त्याच्यामुळे गेले 25 वर्ष ज्यांना आपली मक्तेदारी या मतदारसंघात वाटत होती ती यावेळेला संपणार आहे। आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा या पदवीधर मतदारसंघावर फडकणार आहे। आणि किरण शेलार हे प्रचंड मताधिक्यानं या मुंबई पदवीधरमधून निवडून येतील यावर ठाम विश्वास आहे। तशा प्रकारचं वातावरणच पदवीधरांमध्ये दिसतंय। तसंच शिक्षक मतदारसंघामध्ये आपण जर चारही उमेदवार पाहिले तर शिक्षकांमधला शिक्षक आणि शिक्षकांसाठी काम करणारा शिवनाथ दराडे हा एक चांगला कार्यकर्ता शिक्षक निवडणूक लढवतोय आणि तेही त्या ठिकाणी निवडून येतील, शिक्षकही त्यांच्या पाठीशी राहतील अशा प्रकारचा विश्वास आहे। जे मतदाता आहे त्यांना काय तुम्ही सांगणार, कुठल्या मुद्द्यावर त्यांना मतदान करायचं आहे, काय बोलू? नाही, पदवीधरांचे आज अनेक प्रश्न आहेत, बेरोजगार पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत, या सगळ्या समस्या मुंबईकरांच्या पदवीधरांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि ते आम्ही मांडू। सरकार त्या ठिकाणी आमचं आहे आणि सरकारच्या माध्यमातून जे जे पदवीधरांचे विषय आहेत ते सारे प्रश्न मार्गी लावू। आणि त्यामुळं माझं जनतेला मतदाराला आव्हान असेल की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या त्या ठिकाणी पदवीधरांमधून किरण शेलार आणि शिक्षकांना नवनाथ दराडे यांना निवडून द्या असं आव्हान असेल। सगळ्या प्रश्नांची जबाबदारी आम्ही घेतो, आम्ही सारे प्रश्न सोडू, मतदार आम्हाला पाठबळ देतील असा विश्वास आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे सर, काय सांगणार? ना, अधिवेशन आहे, महाराष्ट्रातील जनतेचं अधिवेशनाकडे लक्ष लागलेलं असतं। अनेक चांगल्या योजना, लोकोपयोगी गोष्टी या अधिवेशनात निश्चितच आम्ही त्या ठिकाणी देऊ। महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, राज्यातलं सामाजिक संतुलन बिघडलं आहे त्या संदर्भात असेल, या सगळ्या गोष्टींवर राज्य सरकार लक्ष केंद्रित करेल आणि महाराष्ट्रात त्या ठिकाणी शांतता आणि विकास कसा होईल याचा प्रयत्न करेल। कॅमेरामॅन नरसिंह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।